नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत. मुंबईतील कारमायकल रोड व या प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला एनआयएनं अटक केलेली आहे. प्रदीप शर्माच्या घरावर एनआयएनं छापे टाकलेले होते. त्यानंतर प्रदीप शर्मा याला लोणावळ्यामधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं. अखेर त्याला अटक झालेली आहे. आता थोड्याच वेळात प्रदीप शर्माला कोर्टात हजर केलं जाणार आहे. काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत. त्याला कोर्टात नेलं जात होतं तेव्हाची ही दृश्य आहेत. एनआयएने छापेमारी केली. ही आज सकाळपासून छापेमारी सुरू होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि मग एनआयएनं प्रदीप शर्माला अटक केलेली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल. आत्ता कोर्टाच्या परिसरापर्यंत तो त्यांचा ताफा म्हणजे एनआयएचा ताफा पोहोचला देखील असेल ही माहिती आपल्याला काही क्षणात अपडेट मिळेल. मात्र कारमायकल रोड प्रकरणासंदर्भात प्रदीप शर्माला एनआयए कडून अटक झालेली आहे. प्रदीप शर्मा यांच्या तपासण्या करण्याकरता म्हणजे खरं तर हा एक बेसिक प्रोटोकॉल आहे की कोर्टात हजर करण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे प्रदीप शर्मा याला कोर्टात नेलं गेलं आहे. जे जे रुग्णालयात नेलं गेलं आहे अशी माहिती मिळती आहे. पण आपण अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत आणि सुष्मिता भदाणे आपल्या संपर्कात आहेत. सुष्मिता, सुरुवातीला आपण सांगाल हा ताफा प्रदीप शर्मा म्हणजे एनआयएचा ताफा प्रदीप शर्मा यांना घेऊन कोर्टाकडे निघालेला होता. आत्ता असं कळतंय की जे जे रुग्णालयात त्यांना तपासणी करता नेलेलं आहे. काय अपडेट? आत्ता आपण या थेट दृश्यांमधनं बघत आहात की सध्या एनआयएचा संपूर्ण ताफा हा इथे पोहोचलेला आहे. आपण आपल्या दृश्यांमधनं थेट आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की प्रदीप शर्मा यांना मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आत्ता काही क्षणापूर्वीच आपण बघितलं की त्यांना एनआयएच्या ताफ्यानं कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. एनआयए स्पेशल कोर्टामध्ये त्यांच्यावरती सुनावणी होणार आहे आणि कदाचित आणखीन काही पुरावे सादर करण्यात येतील, काही मुद्दे मांडण्यात येतील एनआयएकडनं आणि त्यानंतर त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे. कारण आज सकाळपासूनच आपण बघतोय एनआयएनं त्यांच्या घरी छापा मारला. सकाळी 6:00 दरम्यान साधारण 4 तास हे सगळं त्यांच्या घरी छापा चालू होता आणि आत्ता जेव्हा त्यांना अटक करण्यात आली त्यांना सुरुवातीला एनआयए कार्यालयामधनं मेडिकलसाठी नेण्यात आलं आणि आत्ता ते कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. एनआयए स्पेशल कोर्टामध्ये त्यांची कस्टडी वाढवून मिळावी म्हणून सुद्धा मागणी करण्यात येऊ शकते एनआयएकडनं. आणि म्हणूनच आज आपण जर बघितलं तर दिवसभरातल्या ज्या घडामोडी होत्या त्यांच्या घरामधनं सापडलेली ब्लॅक सुटकेस असेल, त्याचबरोबर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी विक्रम खलाटे यांनी केलेली चौकशी असेल, या सगळ्यामधनं एकूणच सचिन वाझे मनसुख हिरेन प्रकरण आणि स्फोटक प्रकरण या सगळ्याच्या भोवती जे काही वलय होतं ते वलय आता प्रदीप शर्मा यांच्यापर्यंतही येऊन पोहोचलं आहे आणि आता कोर्टामध्ये एनआयएच्या स्पेशल कोर्टात त्यांच्यावरती सुनावणी होते. एनआयएच्या ताफ्याला सुष्मिता आपणच फॉलो करत होतात. आपण जसं म्हणताय की एनआयएच्या कार्यालयातून मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेलं गेलं आणि त्यानंतर आता एनआयए स्पेशल कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे या आत्ता एनआयए स्पेशल कोर्टाच्या बाहेर उभे आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. मात्र अजित आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, हे सगळं जे प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाला पहिल्या दिवसापासून आपण फॉलो करता आहात. आपण सांगाल या कारमायकल रोडच्या स्फोटक प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांचं नाव येईल अशा चर्चा वारंवार झडत होत्या. आज दिवसभर छापेमारी बघायला मिळाली आणि आता अटकसुद्धा झालेली आहे, म्हणजे ताब्यात घेऊन नंतर अटक पण झालेली आहे. काय सांगाल या सगळ्याविषयी अजित? सुवर्णा, ज्यावेळी कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार करण्यात आली त्यावेळी नंतर याच्याशी याचा संबंध एका दहशतवादी संघटनेशी असं सांगितलं गेलं. काही इंस्टाग्रामवरती मॅसेज झाले, तिहार जेलमधून मॅसेज केले गेले होते. हा सगळा तपास जो होता सचिन वाझे याच्याकडे होता, तपास सुरू होता. मनसुख हिरण याची गाडी ती होती. सचिन वाझे मनसुख हिरणला घेऊन ठाण्यावरून मुंबईला सी पी ऑफिसमध्ये आले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये कुठला ते दहशतवादी अँगल आहे असं दाखवलं गेलं होतं. कारण का सचिन वाझे याच्या अटकेनंतर हे स्पष्ट झालं की हा सगळा कट जो आहे हा सचिन वाझेने रचला होता आणि याच अनुषंगे सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एक एक गोष्टीचा खुलासा होत गेला.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक झालेली आहे, तर प्रदीप शर्मा यांची 7वी अटक आहे आणि प्रदीप शर्मा यांची आतापर्यंत जवळपास 3 वेळा NIA ने चौकशी केलेली आहे। यामध्ये 2 वेळा कारमायकल रोडवर स्फोटक जी गाडी ठेवली होती त्यांच्याशी काय संबंध आहे का, म्हणजे इतर लोकांच्या चौकशीतून प्रदीप शर्मा यांचं नाव आलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली होती, तर तिसऱ्यांदा चौकशी केली होती ही मनसुख हिरण याच्या हत्या प्रकरणा संबंधी चौकशी केली होती। कारण का प्रदीप शर्मा यांनी लॉजिस्टिक सपोर्ट असेल किंवा इतर माणसांची पूर्तता त्या ठिकाणी करणं असेल, सिम कार्ड बोगस सिम कार्ड जे असतील ते आणून देणं असेल, अशा अशा सगळ्या गोष्टीमध्ये प्रदीप शर्मा यांचा रोल असल्याचं सांगितलं जात होतं। त्या अनुषंगे चौकशी झाली होती पण प्रदीप शर्मा यांना अटक झाली नव्हती। साधारणपणे एक सेकंद फक्त थांबून इथे मुद्दा फक्त विचारते की NIA च्या अटकेआधी काय प्रक्रिया असते आणि नेमकी कशा प्रकारची ही कारवाई असते अजित? NIA कधीच अटक करते, ज्यावेळी NIA अटक करते त्यावेळी NIA कडे ठोस पुरावे असतात असं NIA च्या अधिकाऱ्यांचं वारंवार म्हणणं असतं आणि आत्तापर्यंतच्या प्रकरणावरून हे सगळं स्पष्ट होतंय। तर आपण पाहिलं असेल तर प्रदीप शर्मा यांना 3 वेळा चौकशी केली होती पण चौथ्या चौकशीमध्ये त्यांना थेट ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे, म्हणजे कुठेतरी NIA कडे प्रदीप शर्मा यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे मिळालेले आहेत असंच स्पष्ट होतंय। जर प्रक्रियेचं आपण विचारलं तर ती सांगेन, मी याबद्दल सांगेन की प्रदीप शर्मा यांची चौकशी केली त्यांच्या संदर्भातील काही जे पुरावे होते मग ते वस्तुजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, तांत्रिक पुरावे असतील किंवा कागदोपत्री पुरावे असतील, हे सगळे पुरावे NIA ने गोळा केले, या अनुषंगे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि मग छापे मारून त्यांना चौकशीकर ताब्यात घेतलं आणि मग त्यांना आता अटकेची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याच्या आधी सध्या कोविडचा काळ असल्यामुळे कुठल्याही आरोपीला अटक केलं जातं किंवा त्याला कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केलं जातं त्याच्या आधी सरकार मान्य हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची कोविड टेस्ट केली जाते, अँटीजेन टेस्ट केली जाते। या टेस्टमध्ये जर तो व्यक्ती निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला कोर्टामध्ये हजर केलं जातं, अन्यथा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केलं जातं। हीच प्रक्रिया सध्या प्रदीप शर्मा यांच्या बाबतीत सुरू आहे। NIA ची टीम, संपूर्ण टीम प्रदीप शर्मा यांना जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती त्या ठिकाणाहून ती टीम आता निघालेली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया असते कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केल्यानंतर त्यांच्या विरोधात काय काय पुरावे आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या ते कोर्टाला सांगतील आणि जास्तीत जास्त 14 दिवसांची NIA कोठडी जी आहे ते NIA न्यायालयामध्ये मागू शकतं। मग न्यायालय या सर्व गोष्टींवरती वादविवाद झाल्यानंतर त्या ठिकाणी न्यायालय स्पष्ट करेल की कशा पद्धतीने किती दिवस त्यांना NIA कोठडी द्यायची आहे। ही झाली संपूर्ण NIA ची अटकेची प्रक्रिया। जेव्हा आपण या सगळ्याविषयी स्पष्टता करत होता सुरुवातीच्या काही वाक्यांमध्ये आपण असंही म्हणालात की 7 जणांना अटक झालेली आणि त्यातले 4 सरकारी अधिकारी आहेत, मग अजित ह्या 4 सरकारी अधिकाऱ्यांना मौका लागू शकतो का? आणि आत्ताची म्हणजे आजची दिवसभरातली जर अपडेट असेल तर ती प्रदीप शर्मा यांचा काय रोल सांगितला जातोय NIA कडून या सगळ्या प्रकरणामध्ये? सुवर्णा, प्रदीप शर्मा यांचा रोल याच्यामध्ये फक्त सूत्रांच्या माहितीनुसार सांगितला जातो, त्याच पद्धतीनं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये समोर आल्या, त्यामुळे वारंवार प्रदीप शर्मा यांना चौकशीकरता बोलवलं होतं आणि शेवटी आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिकृत NIA ने अजून जाहीर केलेलं नाही पण लवकरच NIA जे आहे ते या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे। पण कारमायकल रोडवरती स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ हिरव्या रंगाची जी गाडी होती त्यामध्ये ज्या जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या त्या जिलेटिनच्या कांड्या आणण्यासंदर्भामध्ये किंवा त्यांचा संपर्क देण्यासंदर्भामध्ये प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता किंवा आहे किंवा असावा या संदर्भातले पुरावे आणि माहिती चौकशीमध्ये NIA ला समोर आली होती। त्यामुळे या जिलेटिनच्या कांड्यांसंदर्भात ज्या जिथून आणल्या म्हणजे एका मोठ्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भामध्ये त्या कांड्या वापरण्यात येणार होत्या, तिथून या कांड्या आणल्या, ह्या कांड्या ज्या आहेत त्या आणण्यामध्ये प्रदीप शर्मा यांचा रोल आहे असं NIA च्या अधिकाऱ्यांना संशय आहे। त्याच्यामुळे त्यासंदर्भात त्यांची चौकशी झाली आणि अटकही झालेली आहे। दुसरं म्हणजे हे सगळं करत असताना लॉजिस्टिक सपोर्ट असेल किंवा काही आयडिया शेअर करणं असेल किंवा कसं केलं पाहिजे, पोलिसांच्या कार्यापासून कसं वाचलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील प्रदीप शर्मा यांचा महत्त्वाची भूमिका असावी असा संशय NIA ला आहे। तिसरं म्हणजे आपण असे सोबत राहा, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते कारण माजी पोलीस अधिकारी PK जैन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। PK जैन सर, आज प्रदीप शर्माला आधी ताब्यात घेतलं गेलं, अटक झाली, आज सकाळपासून छापेमारी सुरू होती, NIA अटक कधी करतं एखाद्याला? म्हणजे काही ठोस असे पुरावे जर हातात मिळाले तर अटक होते का आणि ही अटक मग महत्त्वाची आहे का?
आता एनआयएच्या तपास या केसमध्ये बरेच दिवसापासून चालू आहे. सुरुवातीपासून जे गुन्हा घडल्याच्या सुमारे 15 दिवसानंतर एनआयएनी या केसला टेक ओव्हर केलं. तर आता एवढा उशिराने जे त्यांनी प्रदीप शर्मांना अटक केलेला आहे तर त्यांच्याकडे काहीतरी नक्की पुरावे त्यांच्या हाती आले असतील ज्या आधारावर प्रदीप शर्मांना अटक झालेली आहे. संशयाच्या आधारावर सुद्धा एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत. परंतु त्याच्यानंतर त्यांच्याकडून माहिती घ्यायची, पुढे काही तपास करायची, तो एक भाग असतो. पण या केसमध्ये ऑलरेडी किती महिने झाले आणि एवढ्या महिन्यानंतर अटक झाली म्हणजे काहीतरी पुरावा एनआयएच्या हाती लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे जे सर्चेस झाल्या ठिकठिकाणी, जे रेड्स पडल्या, त्याच्यामधून आता त्यांना काहीतरी माहिती समोर आली असेल आणि त्या आधारावर पुढे तपास केला जाईल. आणि सचिन वझे जे होते ते प्रदीप शर्माचे एकदम जवळचे होते. ते पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा एकत्र काम करत होते. तर आता त्यांचे पाठीमागे कोण वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांच्या पाठीमागे कोणती यंत्रणा आहे, कोणते पॉलिटिशियन्स आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न जे आहे ते एनआयएकडून होणार आहे. जैन सर, पुन्हा एकदा स्पष्ट करू शकाल का की अटक म्हणजे एनआयए अटक करते त्यापूर्वीची प्रक्रिया काय असते आणि अटक झाल्यानंतर, आता जेव्हा प्रदीप शर्माला अटक झाली आहे आणि त्याला कोर्टात हजर केलं गेलंय, काय दिवसभरात मग घडामोडी घडतील या प्रक्रियेच्या अनुषंगाने? त्यांना एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना सीआरपीसी खाली अटक करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. एनआयए सुद्धा एकमेव यंत्रणा आहे पूर्ण देशामध्ये की जे बॉम्बस्फोटाशी संबंधित गुन्हे असतील तर त्याचे गुन्हे त्यांनी स्वतःकडे तपासासाठी घेण्याचे अधिकार त्यांना आहे. म्हणून ते एक पोलीस स्टेशन म्हणून काम करतात. आता जे अधिकार त्या तपासी अधिकाऱ्यांना, कोणत्याही गुन्ह्याचे तपासी अधिकाऱ्यांना प्राप्त आहे, तेच अधिकार एनआयएकडे असतात. आता कोणत्याही केसमध्ये संशयवर्ती म्हणा किंवा पुरावा सापडल्यानंतर म्हणा, एनआयएला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याची चे अधिकार आहेत. आता या केसमध्ये सुद्धा कारण एवढे दिवस झाले त्यांचा तपास सारखा चालूच होता, त्याच्यामध्ये हळूहळू छडे लागत होते. 2-3 दिवसापूर्वी त्यांनी 2 लोकांना अजून अटक केलेली आहे. तर जे काही त्यांना माहिती मिळत गेली, त्यांना जे काही त्यांच्याकडे पुरावे त्यांच्या हाती येत गेले, त्या आधारावर त्यांनी आज प्रदीप शर्मांना अटक केलेली आहे. त्याच्यानंतर जे त्याच्या विविध ठिकाणी जे रेड झाल्या, त्याचे सर्चेस झाल्या, त्या सर्चेस मधून अजून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर आता अटक केल्यानंतर दुसरे 2 पर्याय आहेत. एक तर त्यांना बेलवरती सोडावं, दुसऱ्यांना कोर्टामध्ये पेश करून त्यांची कस्टडी घ्यावी. आता त्यांची कस्टडी मागणार आहेत. कस्टडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून तपास होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही माहिती मिळेल त्या आधारावर या गुन्ह्याची पुढची तपासाची दिशा ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे कोण कोण पाठीमागे होते, काय म्हणजे ही बेसिकली या गुन्ह्याच्या हेतू काय होता, हे काही त्यांची चौकशी केली जाईल. जे काही कागदपत्र किंवा काही गोष्टी मिळाल्या असतील त्यावरून त्यांची चौकशी केली जाईल की कसा रोल त्यांचा या सगळ्या प्रकरणात होता. जैन सर, आपल्याला असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा काही रोल असेल? आता हे काही नक्की सांगता येत नाही. आता जसं जसं, कारण की हे फार गुंतागुंतीचं प्रकरण आहे. एवढे दिवस झाले, अजून हा गुन्हा का घडलं, याचा मोटिव्ह काय होता, हेतू काय होता, हे अजून कोणाला माहिती नाही. म्हणून ते हेतू या गुन्ह्याच्या माहिती करून घेणं हा एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आता ऑलरेडी परमबीर सिंग साहेबांनी ऑलरेडी आरोप केलेले आहे गृहमंत्र्यावरती आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात सुद्धा काही गोष्टी आणून दिल्या. गृहमंत्र्यांनी त्यांचे, माजी गृहमंत्र्यांनी त्यांच्या विरुद्ध काही एलिगेशन्स केले. म्हणून हा कुठेतरी प्रकरण वरपर्यंत जाईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही संशय नाही. हा प्रकरण वरती जाणार आहे. जैन सर, एकच शेवटचा फक्त प्रश्न विचारते. आपल्याला असं वाटतं इतकं मोठं प्रकरण आहे हे, तर पोलिसांची प्रतिमा या सगळ्यामध्ये मलिन झाली आहे? 4 सरकारी अधिकारी यामध्ये सापडलेले आहेत, काय तुम्ही याविषयी सांगाल? पोलिसांची प्रतिमाला नक्की थोडासा धक्का लागतो, कारण की तसा पोलीस दल एवढा मोठा आहे, परंतु वरिष्ठ अधिकारी जेव्हा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये गुंतले जातात तर नक्की लोकांच्या मनामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होतो आणि पोलिसांची जी प्रतिमा आहे त्याला ठेस लागते. पण पोलीस खात्यामध्ये मी एकच गोष्ट सांगायला इच्छितो, बरेचसे चांगले अधिकारी पण आहेत, ते प्रोफेशनली आणि इमानदारीने त्यांची कामे करतात. म्हणून लोकांनी या यंत्रणेवरती आपला विश्वास ठेवलाच पाहिजे. म्हणजे ही यंत्रणा अतिशय चांगली, काही अधिकारी खराब निघतात. आता ते प्रत्येक सापेक्ष गोष्ट आहे ही. व्यक्तिरूप हे ठरतं की तो व्यक्ती कसा निघेल. जैन सर, खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. माजी पोलीस अधिकारी पी के जैन आपल्यासोबत होते, आपल्याला माहिती देत होते की काय प्रक्रिया एनआयएची असते आणि काय नेमकं घडू शकतं. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, पी के जैन यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की इतकं मोठं हे प्रकरण आहे, प्रदीप शर्मांना अटक झाली आहे, त्याची प्रक्रिया काय काय सांगशील या सगळ्यामध्ये? जसं मी मगाशी म्हणाले की 7 जणांना अटक झाली आणि त्यातले 4 सरकारी अधिकारी असतील तर त्यांना मौका सुद्धा लावला जाऊ शकतो का?
नक्कीच तसं बघायला गेलं तर ही एक संघटित गुन्हेगारी आहे आणि मोका याच कायद्या अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीची संघटित गुन्हेगारी करणारे जे आरोपी असतात त्यांना चाप बसावा आणि जर एखादा संघटित म्हणजे काही लोक एकत्रित येऊन त्यांनी एखादा मोठा कट रचणं याच्यामुळे सार्वजनिक शासकीय त्याच पद्धतीनं सामान्य नुकसान जास्त होणार असेल त्याची तीव्रता तेवढी असेल तर नक्कीच या प्रकरणांमध्ये अशा प्रकरणांमध्ये मोका लावला जातो. आता झाला विषय एनआयचा तर एनआयकडे मोकासारखेच आणखीन मोठे मोठे कलमं आहेत कारण का जसं आपल्याला आत्ता जैन सरांनी सांगितलं त्याच पद्धतीनं एनआय जी आहे ही देशातल्या सर्व स्फोटकांच्या प्रकरणाविषयी स्वतंत्रपणे तपास करते त्यांना ते अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये याहीपेक्षा मोकईपेक्षा अतिशय गंभीर अशी कलमं आहेत जी कलमं जर लावली तर जन्मठेप फाशी शिक्षा त्याच पद्धतीनं कधीच त्या ठिकाणी जामीन मिळू नये याकरता विविध कलमं आहेत कारण का एखाद्या व्यक्ती जर वरती कुठले आरोप असले आणि तो न्यायालयीन कोठडीमध्ये असला तर जर तो जामिनावर गेला तर तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा आणखीन घातपाताची कारवाई करू शकतो. तर या अनुषंगे एनआयकडे अशी विविध मोठी कलम आहेत की जी मोकापेक्षाही मोठी आहेत आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये मोका लावला जाईल अशी शक्यता असतानाच याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह ऍक्ट आहे आणि एखाद्या मोठ्या स्फोटक प्रकरणाचा संपूर्णपणे तपास जो आहे किंवा तो तपास भरकटवण्याकरता किंवा हे संपूर्ण प्रकरण लपवण्याकरता याच अनुषंगे याच आधारावर याच पार्श्वभूमीवरती एका व्यक्तीची हत्या करणं त्यामुळे कुठे ना कुठे हे लिंक करून कलम लावली जातील आणि ती मोकापेक्षा सुद्धा मोठी कलम असतील. तुझ्याशी अधिक संवाद साधायचा आहे अजित असा सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र दररोज